Now, we are going to learn use of could. आपण कुडचा वापर केव्हा व कसा करायचा हे शिकणार आहोत. पहा की मराठी वाक्य शेवटी करू शकला किंवा करू शकत होता किंवा करू शकला नाही करू शकत नव्हता हे जर वाक्य जर आले तर कुडचा वापर केला जातो. पहा या वाक्याच्या शेवटी तो बैठकीला हजर राहू शकला नाही हे शकलाचा नकारार्थ आहे. शकला नाही, शकलो नाही, शकला नाही, देऊ शकले नाही, ठेवू शकले नाही हे कुडचे नकारार्थी वाक्य. आपण कुडची नकारार्थी वाक्य कशी बनवणार बनवायची हे शिकणार आहोत. आणि त्याचबरोबर कुडची नकारार्थी वाक्य आणि त्याचबरोबर आपणार रिव्हर्स न्यूमरिकल मेथड जी आपली नवीन पद्धत आहे या पद्धतीचा वापर करून आपण हे वाक्य इंग्रजीमध्ये बनवणार आहोत. रिव्हर्स न्यूमरिकल मेथडनुसार कुठलंही वाक्य इंग्रजीमध्ये करताना त्या वाक्यातला सब्जेक्ट करता अगोदर शोधायचा असतो. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे तो, तोसाठी ही. करता शोधल्यानंतर वाक्याचे दुसरे कुठलेही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्याच्या शेवटी कोणता शब्द आहे तो पाहायचा. ह्या शकला नाहीसाठी कुड नॉट हे नकारार्थी रूपी कुडचं. पहा ही कुड नॉट हजर राहण्यासाठी, अटेंड म्हणजे हजर राहणे आणि बैठक साठी द मीटिंग. पहा ही कुड नॉट अटेंड द मीटिंग. पहा ही कुड नॉट अटेंड द मीटिंग. ही कुड नॉट अटेंड द मीटिंग. ही कुड नॉट अटेंड द मीटिंग. मी वेळेवर पोहोचू शकलो नाही. रिव्हर्स न्यूमरिकल मेथडने कुठलंही वाक्य इंग्रजीमध्ये करताना त्या वाक्यातलं सब्जेक्ट करता शोधायचं. पुन्हा त्या वाक्यातली दुसरी कुठलेही शब्द न पाहता सरळ सरळ त्या वाक्याच्या शेवटी कोणता शब्द आहे तो पाहायचा. या शकलो नाहीसाठी कुड नॉट. पहा आय कुड नॉट त्याच्या अलीकडे कुड नंतर केव्हाही क्रियापदाचं पहिलं रूप येतं पोहोचू आहे. पोहोचण्याचं पहिलं रूप आहे रीच. त्याच्या अलीकडे वर साठी ऑन आणि वेळेसाठी टाइम. पहा आय कुड नॉट रीच ऑन द टाइम. पहा आय कुड नॉट रीच ऑन द टाइम. पहा आय कुड नॉट रीच ऑन द टाइम. आय कुड नॉट रीच ऑन द टाइम. तो वेळेवर मला पैसे देऊ शकला नाही. सगळ्यात अगोदर त्या वाक्यातला सब्जेक्ट करता शोधायचं. या तोसाठी ही. पुन्हा त्या वाक्यातले कुठलेही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्याच्या शेवटी कोणता शब्द आहे तो पाहायचा. या वाक्याच्या शेवटी ह्या शकला नाहीसाठी कुड नॉट, पैसे देण्यासाठी पे ही कुड नॉट पे, मलासाठी मी, त्या वरसाठी ऑन आणि वेळेसाठी टाइम. पहा ही कुड नॉट पे मी ऑन टाइम. पहा ही कुड नॉट पे मी ऑन टाइम. पहा ही कुड नॉट पे मी ऑन टाइम. पूजा या प्रश्नाचं उत्तर देऊ शकली नाही. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे पूजा. पुन्हा सब्जेक्ट शोधल्यानंतर वाक्याचे दुसरे कुठलेही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्याच्या शेवटी कोणता शब्द आहे तो पाहायचा. या वाक्याच्या शेवटी त्या शकली नाहीसाठी कुड नॉट, उत्तर देण्यासाठी आन्सर आणि या प्रश्नासाठी धिस क्वेश्चन. पहा पूजा कुड नॉट आन्सर धिस क्वेश्चन. पूजा कुड नॉट आन्सर धिस क्वेश्चन. पूजा कुड नॉट आन्सर धिस क्वेश्चन. पुढचं वाक्य पहा ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकली नाही. या वाक्यातला सब्जेक्ट करता आहे ती. ती साठी सी. करता शोधल्यानंतर दुसरे कुठलेही शब्द न पाहता सरळ सरळ वाक्याच्या शेवटी कोणता शब्द आहे तो पाहायचा. या वाक्याच्या शेवटी शकली नाहीसाठी कुड नॉट, नियंत्रण ठेवण्यासाठी कंट्रोल आणि स्वतःवर साठी हरसेल्फ म्हणजे स्वतःवर. पहा सी कुड नॉट कंट्रोल हरसेल्फ. सी कुड नॉट कंट्रोल हरसेल्फ. सी कुड नॉट कंट्रोल हरसेल्फ. पहा पुन्हा एकदा ही कुड नॉट अटेंड द मीटिंग. आय कुड नॉट रीच ऑन द टाइम. ही कुड नॉट पे मी ऑन टाइम. पूजा कुड नॉट आन्सर धिस क्वेश्चन. सी कुड नॉट कंट्रोल हरसेल्फ. पहा पुन्हा एकदा ही कुड नॉट अटेंड द मीटिंग. आय कुड नॉट रीच ऑन टाइम. ही कुड नॉट पे मी ऑन टाइम. पूजा कुड नॉट आन्सर धिस क्वेश्चन. सी कुड नॉट कंट्रोल हरसेल्फ. या पद्धतीने आपण कुडचा वापर करून आणि आपल्या रिव्हर्स न्यूमरिकल मेथडचा वापर करून ही वाक्य इंग्रजीमध्ये बनवलेले आहेत. आणि इंग्रजी बोलण्यासाठी ही जी रिव्हर्स न्यूमरिकल मेथड आहे त्या रिव्हर्स न्यूमरिकल मेथडचा वापर करून मी स्वतः हे पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव या स्पीच चॅलेंज टू स्पीक इंग्लिश असं आहे. त्याच्या पहिल्या अर्धा पेजवरती जे नियम आहेत हे जे वाक्याच्या खाली नंबर टाकलेले आहेत 1 2 3 4 5
ही खूप डंबर कुठल्याही वाक्याला कशा पद्धतीने टाकता येतील याचे एक अर्धा नियम सुरुवातीला घेतलेले. त्यानंतर इंग्रजीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो टेन्स. मराठी वाक्याच्या शेवटी कोणता शब्द आला म्हणजे कोणता काळ वापरायचं, क्रियापदाचं किती रूप वापरायचं, सहकारी क्रियापद कोणतं वापरायचं हे या ठिकाणी शॉर्टमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक काळावरचे अशा पद्धतीने 20-25 वाक्य मराठीमध्येही अशी नंबरसह अंडरलाईनसह क्रियापदाच्या रूपात आहेत आणि त्याच्या खाली इंग्रजीमध्येही नंबरसह अंडरलाईनसह क्रियापदाच्या रूपात आहेत. त्यानंतर कॅन, कुड, शुड, वुड, मे, माईट, मस्ट, आज्ञार्थी वाक्य, उदाहरणाचक वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, पुन्हा लेटर रायटिंग, एस्से रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, न्यूज रायटिंग, इंटरव्ह्यूज, कन्व्हर्सेशन, इवन MPSC, UPSC, IAS, IPS या एक्झाम्स ज्या असतात त्या ठिकाणी जे काही विचारलं जात असतं तो सगळा भाग या ठिकाणी घेतलेला आहे. पण घेताना काय केलं, जो कोणता भाग असेल या पहिल्या पेजवरती तो मराठीमध्ये नंबर सांगायचा आहे, तोच भाग तुझ्या त्याच्या पुढच्या पेजवरती इंग्रजीमध्ये नंबर सहा अंडरलाईन्स आहे. पण विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचायचं कसं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कुठलाही भाग जरी इथे मराठीमध्ये असला आणि इथे जरी इंग्रजीमध्ये असला तरीही विद्यार्थ्यांनी इंग्रजी अजिबात वाचायची नाही आहे. आपल्या डोळ्यासमोर मराठी ठेवायचं, पण मराठीच्या खाली हे जे अंक आहेत त्या अंकाकडे पाहत आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या तोंडातून इंग्रजीमध्ये बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहा सगळे वाक्य इथे मराठीत आहेत, इकडे पाहायचे आपल्या डोक्यात कशा पद्धतीने करायचं. ही कुड नॉट अटेंड द मीटिंग, आय कुड नॉट रीच ऑन टाइम, ही कुड नॉट पे मी ऑन टाइम, पूजा कुड नॉट आन्सर दिस क्वेश्चन, सी कुड नॉट कंट्रोल हरसेल्फ. या पद्धतीने हे पूर्ण पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला आपला जो वेग असेल, आपली जी स्पीड असेल ती फार कमी असेल, पण जसजसं आपण एक एक पेज वाचत जाऊ तसतशी आपली स्पीड आपला वेग वाढत जाईल. आणि 15-20 दिवस हे पुस्तक आपण मन लावून वाचन केलं की अशी स्पीड येईल ह्या ते सगळी वाक्य, निबंध, भाषणपत्र सगळी जी काय हे मराठीकडे पाहत ज्या स्पीडने मी आत्ता तुमच्याशी बोलतोय त्या स्पीडने हे सगळे इंग्रजीमध्ये करता येतात. आणि एवढे सगळे केले की आपल्या डोक्याला एक सवय लागलेली असते, पुन्हा आपल्या डोक्यात कुठलंही वाक्य पुन्हा या नंबरची गरज पडत नाही, पुन्हा ऑटोमॅटिकली आपल्या डोक्यात आलेलं कुठलंही वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येतं. आणि आपण तेव्हाच इंग्रजी बोलू शकतो जेव्हा आपल्या डोक्यात आलेलं प्रत्येक वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलता येत असेल, तरच आपण इंग्रजी बोलू शकतो. ही एवढी सिम्पल टेक्निक आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल की एवढ्या सहजपणे इंग्रजी बोलायला शिकवणारे हे पुस्तक मला लवकरात लवकर कशा पद्धतीने मिळू शकेल, हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल, तर त्यासाठी आम्ही एक छोटासा मार्ग तुझ्यासाठी निर्माण केलेला आहे. पहा आमचा मोबाईल नंबर काय आहे तो पहा. आमचा मोबाईल नंबर आहे 8983006177 हा आमचा मोबाईल नंबर आहे. काय आहे पहा मोबाईल नंबर 8983006177 हा आमचा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवरती तुम्हाला तुमचं नाव, त्या नावासोबत तुमचा ॲड्रेस, परिपूर्ण ॲड्रेस, त्या ॲड्रेससोबत तुमचं राज्य जे आहे स्टेट, हे राज्य महाराष्ट्रसुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. आणि तसं एक पिनकोड, तुमचा पोस्टाचा जो पिनकोड आहे तो पिनकोड तुम्हाला लिहायचा. आणि असा एक SMS तयार करून तुम्हाला या नंबरवरती 8983006177 या नंबरवरती तुम्हाला एक SMS पाठवायचं. हा SMS आम्हाला प्राप्त झाल्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या आत तुम्हाला हे पुस्तक आणि यासोबत एक DVD तुमच्या घरापर्यंत पोस्टमॅन हे DVD आणि पुस्तक आणून देईल. हे पुस्तक आणि DVD तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला याची किंमत 200 रुपये पोस्टमॅनकडे द्यायची आहे. मी अपेक्षा व्यक्त करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो की जगामध्ये भविष्यामध्ये पुढे जाण्यासाठी, जगामध्ये कुठेही जाऊन आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला स्वतःला, आपले विचार, आपल्या कल्पना इंग्रजीमध्ये व्यक्त करता येईल. त्यासाठी परिपूर्ण होण्या, त्यामध्ये परिपूर्ण होण्यामध्ये तुम्हाला सहाय्य होऊ शकतील असे पुस्तक तुम्ही लवकरात लवकर प्राप्त कराल यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे पहा, की हा जो तुम्ही व्हिडिओज पाहत आहात या व्हिडिओच्या खालच्या बाजूला डाव्या बाजूला एक सबस्क्राईब म्हणून एक ऑप्शन आहे रेड कलरमध्ये, त्या सबस्क्राईब ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं. तुम्ही सबस्क्राईब ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्ही माझ्या जीमेल अकाउंटशी जोडले जाता. जीमेल अकाउंटशी जोडल्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर एक दुसरा एक फायदा असा होतो की सगळे जे आजपर्यंत जवळपास 300 व्हिडिओज आम्ही बनवलेले आहेत आणि यापुढेही आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी, आपल्या भारतातले विद्यार्थी इंग्रजी बोलण्यामध्ये एक्सपर्ट झाले पाहिजे, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना भरपूर यश मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहोत. वेगवेगळे व्हिडिओज आम्ही बनवणार आहोत, स्वामी विवेकानंदांचे विचार अशा पद्धतीने मराठीमध्ये, त्याचबरोबर इंग्रजीमध्ये विविध प्रेरणादायी विचार ते मराठीमध्ये इंग्रजीमध्ये
आज जे जे काही आपल्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करू शकेल, नवीन उत्साह निर्माण करू शकेल, असे जे जे काही वाक्य असतील, विचार असतील, कल्पना असतील, त्या सगळ्यांना आम्ही मराठी, इंग्रजी किंवा हिंदी, इंग्रजी अशा पद्धतीने बनवत आहोत, बनवणार आहोत. असे 300 व्हिडिओ सदस्य बनवलेले आहेत आणि यापुढेही आम्ही कंटिन्युअसली आमचे ते प्रयत्न चालू राहतील. सबस्क्राईब केल्यानंतर आम्ही हा व्हिडिओ, नवीन एखादा व्हिडिओ बनवला आणि आम्ही अपलोड केला यूट्यूबवरती की दुसऱ्या सेकंदाला तो व्हिडिओ तुमच्या जीमेल अकाउंटवरती तुम्हाला मिळतो. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं काय गरजेचं आहे, तुम्हाला विनंती करतो की आमचे हे चॅनल जे आहे सबस्क्राईब करा आणि आपला पूर्ण महाराष्ट्र, आपला देश इंग्रजी बोलण्यामध्ये परिपूर्ण झाला पाहिजे. आपली तरुण पिढी इंग्रजी अगदी सहजपणे, इंग्रजापेक्षाही अगदी परफेक्टली इंग्रजी बोलू शकली पाहिजे. इंग्रजांनाही आपल्याला मागे टाकता आलं पाहिजे. जगावर राज्य करण्यासाठी इंग्रजी आज महत्त्वाची आहे. त्यासाठी आपला महाराष्ट्र, आपला देश इंग्रजी बोलण्यामध्ये परिपूर्ण झाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्याकडे जे आज जे इंटरनेटचं जाळं आहे, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, हे जे काही तुमचे मित्रमंडळी आहेत फेसबुकवरची किंवा ट्विटरवरची, व्हॉट्सअपवरती, त्या सर्वांना हे व्हिडिओज पाहण्यासाठी सजेस्ट करा, त्यांना हे चॅनल सांगा, जेणेकरून आपले भारतातले, आपल्या महाराष्ट्रातले जास्तीत जास्त विद्यार्थी, जास्तीत जास्त तरुण पिढी इंग्रजी बोलण्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकतील. तेवढी विनंती मी तुम्हाला करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.